गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. शानदार शुभारंभ झाले प्राईम बुक्स पब्लिशिंग हाऊस. प्रकाशन वितरण आणि अभ्यासिका स्पर्धा परीक्षा संदर्भ ग्रंथ तसेच इतर ग्रंथ. महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजयजी पांडे, गोपाल दर्जी सर, तात्यासाहेब पी ई पाटील, साहित्यिक शशिकांत हिंगुने सर, माता आणि भगिनी यांच्या शुभेच्छांचा वर्षाव आणि शुभारंभ प्रदीप पाटलांच्या प्राईम पब्लिकेशन. या प्रकाशन संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलो आणि पी दात्या अभ्यासिका श्री आदरणीय श्री पी दात्या अभ्यासिका या अभ्यासिकेचे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. पण ह्या सगळ्या जो प्रपंच आहे, या प्रपंचा मागचा उद्देश नेमका काय आहे, काय वाटतंय या मागे, याचे जे मालक आहेत, या संस्थेचे संचालक आहेत प्रदीप पाटील सर, यांना मी त्याबाबत दोन शब्द आपण बोलावे. नमस्कार, मी प्रदीप. सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो, कारण की तुम्ही या माझ्या नवीन उपक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात आणि याची शोभा वाढवली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी काही मोठा वक्ता नाही आहे, मला काही इतकं बोलण्याचं काही हे पण नाही आहे, पण प्रयत्न करतोय तुमच्या समोर. ही प्रकाशन संस्था काढण्यामागे माझे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे की आतापर्यंत मी गेली 18 वर्षापासून काकांसोबत काम करत असताना याच्यामध्ये खूप म्हणजे एक वेगळ्या लेवलला गेल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण काही काम करत असताना काही कोरियरी आपण सोडतोय. म्हणजे जसं आम्ही आता प्रशांत पब्लिकेशनमध्ये काम करत असताना फक्त टेक्स्टबुकवरच फोकस करायचो, पण मग इतर साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं काही काम नाहीये, म्हणजे त्याच्यात काही पुस्तकं नाहीये. म्हणून मग मी काकांशी एकदा चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेतला की साहित्य स्पर्धा परीक्षा आणि इतर काही जे वेगळं हे आहे ते आपण इथे काढण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीने होईल. कारण की जळगावमध्ये तसं बघायला गेलं तर जळगाव पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पण मी जळगावमध्ये गेली 18 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, पण जळगावमध्ये पुण्या इतकंच पोटेन्शियल आहे, पुण्या इतकंच म्हणजे जळगावमध्ये पुस्तकांना मागणी आहे, विद्यार्थी आहेत, त्याच क्वालिटीचं इथे शिक्षण मिळतं. फक्त कसं झालंय ती क्रेज होऊन गेली बॉम्बे पुणे वगैरे, पण मग जळगावमध्ये ते चांगल्या पद्धतीने होतंय. फक्त एकच गोष्ट आहे की इथे जे काही विद्यार्थी संख्या असेल किंवा बाकी ती कमी असल्यामुळे, युनिव्हर्सिटी छोटी असल्यामुळे त्याचं जे आहे ते इतकं काही पब्लिसिटी होत नाही. पण आपलं विद्यापीठ हे जळगावचं पहिलं विद्यापीठ आहे की सर्वात पहिले सिलेबस ऑनलाईन टाकतं. त्याचे चौधरी सर आणि चोपडा सर हे साक्षीदार आहेत. सर चौधरी सरांचं तर खूप मोठं काम आहे. सर म्हणजे मॅथमॅटिक्सचे लेखक आहेत आणि सरांसोबत मी कमीत कमी 100 पेक्षा जास्त पुस्तकं दोघांसोबत पब्लिश केलेली आहेत. 100 पेक्षा जास्त म्हणजे इथे 3 सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि गांगुली असे 3 लोक आहेत इथे, 1, 2 आणि चौधरी सर तिसरे, यांचे 100 पेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश केलेली आणि झालेले आहेत. मग अभ्यासिकेचं तात्यांची आणि आमची बरीच वेळा चर्चा व्हायची की आमची ही जागा आहे, इथे काहीतरी वेगळं काही करता येईल का, हे करता येईल का. पण मग माझाही व्याप भरपूर असल्यामुळे मी तात्यांना म्हणायचं हो करू, पण थोडासा तिकडून वेळ मिळाल्यानंतर मी तात्यांकडे गेलो. तात्यांना म्हटलं की आपण याचा असं असं करूया. तात्यांनी मला एका शब्दात सांगितलं की हो तुम्ही करा. आणि तात्यांवर जेव्हा पुस्तक काढलं होतं त्यावेळेस तात्यांनी मला म्हणजे जवळून आमची चांगली ओळख झाली होती. माझी जी मिसेस आहे ती तात्यांमुळेच मला मिळालेली आहे, हेही तेवढंच करे. आणि चौधरी सरांचं तर नेहमीच सहकार्य असतं. चौधरी सर म्हणजे आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत असं सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे आमच्या काकांना पण त्यांचं तेवढं सहकार्य होतं आणि त्यांच्यानंतर आम्हालाही त्यांचं तेवढं सहकार्य आहे. आम्ही चौधरी सरांच्या कॉलेजमध्ये SNDT कॉलेजमध्ये एक खूप मोठी अभ्यासिका म्हणजे जवळपास 150 मुलांची अभ्यासिका इथे काढलेली आहे.
आणि जळगावमधली एक नंबरची अभ्यासिका आहे. गुगलवर त्याचं रेटिंग जे आहे ते 5 स्टार रेटिंग आहे. आणि आमच्या अभ्यासिकेमध्ये वेटिंगवर मुलं असतात. त्याच्यानंतरच हा माझा उपक्रम जो आहे तो डोक्यात आला की म्हटलं आपण तात्यांच्या जागेवर अजून एक नवीन उपक्रम करू. इथे अभ्यासिका प्लस पुस्तक असं दोघांना म्हणजे दोघं कॉम्बिनेशन करू. तर त्यामुळे चौधरी सरांचे मी खूप खूप आभार मानतो. इंगोनेकर सरांबद्दल तर सांगायची काही गरज नाही. त्यांचं साहित्य क्षेत्रात तर खूप मोठं नाव आहे. ते खूप मोठे कवी आहेत. अभ्यासक्रमात खूप सारे पुस्तकं लागलेले आहेत त्यांचे. आणि खूप चांगले वाचक आहेत. पुस्तकाची चांगली जाण आहे सरांना. त्यामुळे त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. ते शिक्षणाधिकारी होते, नंतर सचिव होते. त्यामुळे सरांचा खूप चांगला साहित्याचा अभ्यास आहे. शिक्षकांना चांगलं प्रेरणादायी त्यांनी म्हणजे घडवलेलं आहे. त्यामुळे इंगोलेकर सरांचे मी खूप खूप आभार मानतो. इथे माझ्यासोबत काम करत असलेले भूषण आहेत, अनिल आहेत, बाकी माझे मित्र आहेत, इथे जमलेले सगळे विद्यार्थी आहेत. सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुम्ही चांगले उपस्थित राहिलात. त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार. धन्यवाद. थांबतो. नमस्कार, मी तेजस भंगाळे. आज आपलं या ठिकाणी ओपनिंग झालंय प्रदीप सरांचं प्राईम पब्लिकेशनचं. या ठिकाणी एकाच ठिकाणी अभ्यासिका पुस्तकं सगळं एकाच छताखाली उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांना बराच फायदा होणार. तसंच वातावरण तुम्ही पाहू शकता, खूप प्रसन्न वातावरण आहे इथं. आणि एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा असताना इथे वातावरण खूप छान आहे. कुठला गोंगाट वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे ह्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप छान फायदा होणार आहे.